आपल्याला आज इकडे येण्यासाठी थोडीशी एक तजवीज दिलेली आहे. आपण सगळेजण जाणता आज आहे 9 तारीख, 9 जानेवारी, उद्या आहे 10 जानेवारी. सुप्रीम कोर्टात जी काय आमची केस सुरू आहे. मी दसऱ्याच्या माझ्या भाषणात सुद्धा म्हटलं होतं, ही केस केवळ आमच्या पुरती नाहीये, तर ही केस किंवा हा जो काय खटला आहे किंवा हे जे काय प्रकरण आहे ते देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही हे ठरवणारा हा निकाल असणार आहे. आणि आपण पाहतात की साधारणतः गेले 1.5-2 वर्ष त्याच्यावरती चर्चा चरवण सुनावण्या साक्षी म्हणा किंवा उलट तपासण्या फेर तपासण्या सुरू आहेत. साधारणतः गेल्या एप्रिल किंवा मे मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपलं निरीक्षण किंवा आदेश देताना एक रिझनेबल टाईममध्ये याचा निकाल लावावा अशी एक सूचना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांना ट्रायब्युनल म्हणजे लवाद म्हणून केली. आता या रिझनेबल टाईमला काही आगापीच्या किंवा असं काही त्यांनी मर्यादा टाकलीच नव्हती. त्याच्यानंतर गेल्या 31 डिसेंबर ही त्यांनी तारीख शेवटची दिली होती. ज्या पद्धतीने ही एकूण सुनावणी चालली होती त्यांच्या समोर तेव्हाच आमच्या लक्षात आलेलं की हा वेळकाढूपणा चाललेला आहे. 31 डिसेंबर जवळ आल्यानंतर अचानक लवादाने सांगितलं आम्हाला वेळ वाढवून पाहिजे आणि ती वेळ सर्वोच्च न्यायालयाने, कारण हा अधिकार त्यांचा आहे, 10 जानेवारी पर्यंत दिली. आता उद्या 10 जानेवारी, माझी अशी अपेक्षा आहे की उद्या 10 जानेवारीला रात्री 11:59 आणि 59 सेकंदापर्यंत ते वेळ खेचतील आणि त्याच्यानंतर सुद्धा आणखीन वेळ काढूपणा करण्याचा ते प्रयत्न करतील. हे सगळं जरी अपेक्षित असलं तरीही एक गंभीर गोष्ट आम्ही सर्वोच्च न्यायालयात नमूद केलेलीच आहे ती आज आपल्या माध्यमातून मी जनतेच्या न्यायालयात नमूद करू इच्छितो. असं आजपर्यंत कधी झाल्याचं माझ्या तरी ऐकवत नाही आणि हे उघड उघड घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. लवाद म्हणून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष महोदय तिकडे जे काही बसलेले आहेत त्यांनी 2 वेळेला, मग ते इलिगल असतील काही असतील, पण मुख्यमंत्री यांना घरी जाऊन ते भेटले. एकतर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना असं जाऊन भेटू शकतात का, हा भाई वेगळा झाला. पण आता ते ज्या भूमिकेत आहेत त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत आणि एकदा नाही 2 काल परवाकडे तर भेटलेलेच आहेत. पण हे आणखीन काही ही शेवटची संधी म्हणून ही 30 ही काय तारीख आहे, 18 ऑक्टोबरच्या सुमारातली आहे. आणि ही भेट कधी झाली होती, हा आजारी नार्वेकर अचानक वर्षावर, म्हणजे 2 वेळा आतापर्यंत ते आरोपीला भेटलेले आहेत. आरोपीला ते भेटतात इकडे न्यायमूर्ती आणि आरोपी दोघांचे फोटो आहे त्याच्यामध्ये, कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत. आम्ही त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आज मी आपल्याकडे येण्यापूर्वी आपल्या राज्यातले ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी आज लोकशाही चॅनलला, कदाचित आपल्या चॅनलला मुलाखत दिली असेल, त्यांनी त्यांचं मत नोंदवलेलं आहे. ते मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला सांगतोय की आपण आवर्जून ते पहा. युट्यूबवरती ते आहे, लोकशाही चॅनलवरती उल्हास बापट ह्या ज्येष्ठ कायदेतज्ञांनी कायदे अभ्यासकांनी आपलं मत हे मांडलेलं आहे ह्या विषयावरती. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या खटल्याचा निकाल खरं म्हणजे 2 महिन्यात लागायला पाहिजे होता त्याला 2 वर्ष लागत आहेत. याच्यामध्ये हा वेळकाढूपणा आहे, आणि त्याच्या पुढे ते असं म्हणत आहेत की कदाचित अध्यक्षांवरती म्हणजे लवादांवरती एक तर दबाव असेल किंवा ते त्या याला म्हणजे तेवढे कार्यक्षम नसतील, याच्यापैकी एक अर्थ काढू शकतो. एवढ्या वेळ खेचत चाललेत. थोडक्यात काय की ज्या पद्धतीने या सगळ्या केसची हाताळणी चालू आहे याच्यामध्ये आता लोकशाहीचा खून होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती तर केलेलीच आहे, त्यांच्या समोर हे यांच्या ज्या काही भेटीगाठी आणि उघड उघड होत आहेत, आरोपीला भेटतात उघड उघड, न्यायमूर्ती आरोपीला भेटतात हे उघड उघड भेटतात,
तर जो न्यायमूर्ती आरोपीला भेटू शकतो ते उद्या त्यांच्याकडनं काय निकाल लागेल याची कल्पना जनतेला आली असेल. आम्ही शेवटी जनतेच्या न्यायालयात लढणारी लोक आहोत. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.